विद्यार्थी मित्रांनो मागच्या आठवड्यात शुक्रवारी आपण तुमच्या सामान्य विज्ञान या पुस्तकातील आठवे प्रकरण विद्युत हे केलेलं होत त्यामध्ये विद्युत प्रभार म्हणजे काय काचेची कांडी आणि प्लास्टिकची कांडी यांवर रेशमी कपडा किंवा लोकरीने विद्युत प्रभार कसा निर्माण करता येतो विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो घर्षण विद्युत म्हणजे काय या सगळ्या गोष्टी आपण शिकलो सोबतच काही छोटे छोटे प्रयोगही आपण बघितले विद्युत प्रभारित वस्तू प्रभार नसणाऱ्या वस्तूंना आकर्षित करते आणि समान विद्युत प्रभारांमध्ये प्रतिकर्षण होते आणि विरुद्ध प्र... विद्युत प्रभारांमध्ये मात्र आकर्षण होते म्हणून विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण ही कसोटी वापरली जाते ही हे आपण शिकलो आता आपल्याला एक छोटासा प्रयोग आपण ही कृती नेहमी करतो किंवा बघितलेली आहे बघा काय म्हंटलय तुमच्या स्क्रीनवर लिहिलेलं दिसतंय निरीक्षण करा व चर्चा करा काय करायचे तुम्हाला एका प्लास्टिकच्या बाटलीमध्ये थर्माकोलचे किंवा मोहरीचे दाणे घेऊन बाटली जोर जोराने हलवायची अशा वेळेला ते दाणे एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात पण बाटलीला मात्र ते चिकटून बसतात असे का होते याचा विचार तुम्हाला करायचे हा छोटासा प्रयोग तुम्ही एकदा करून बघा आणि मग तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत यावर चर्चा करा हे थर्माकोलचे बॉल किंवा मोहरीचे दाणे जे त्या बाटलीला चिकटून बसले याच कारणही विद्युत प्रभार हेच आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता तुमच्या एक छोटासा प्रयोग दिसतोय एक हातात कंगवा आहे आणि त्या कंगव्याजवळ कागदाचे कप्पे आहेत बरोबर आहे हा प्रयोग तुम्ही बरेच वेळेला करून बघितला असेल एक प्लास्टिकचा कंगवा घेऊन जर तो आपण आपल्या केसांवर घासला आणि मग कागदांच्या जवळ नेला तर ते कागदाचे कपटे कंगव्याकडे आकर्षित होतात हे असं का होत असेल प्रयोग तर आपण हा खूप वेळा केलेला आहे पण आपल्या सोबत या गोष्टीवर चर्चा मात्र केली नसेल हे जे कागदाचे कपटे त्या कंगव्याकडे आकर्षित होतात याच कारणही विद्युत प्रभार हेच आहे तर अशा प्रकारे अगदी छोट्या छोट्या प्रयोगांमधून विद्युत प्रभार आणि त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात यानंतरही आणखी एक छोटासा प्रयोग आपल्याला करायचे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल बघा काय करायला सांगितलंय कंगवा किंवा फुगा जर आपण केसांवर घासला आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे कंगवा जर आपण पाण्याच्या बारीक धारेजवळ नेला तर काय होते ते पहा आता कंगवा पाण्याच्या धारेपासून दूर न्या आणि मग काय होते त्याचेही निरीक्षण करा विद्युत प्रभारीत कंगवा पाण्याच्या धारेजवळ नेताच धार त्याकडे आकर्षित होते कि प्रतिकर्षित होते कि पूर्ववतच राहते याचा विचार करा तुम्ही हा प्रयोग जर करून बघितला तर तुम्हाला विचार करण्याचीही गरज पडणार नाही तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर समक्षक नेमकं काय होतंय ते दिसेल विद्युत प्रभारित कंगवा धारेपासून दूर नेताच धार त्याकडे आकर्षित होते प्रतिकर्षित होते की पूर्ववतच राहते आकर्षित होते म्हणजे त्याच्याकडे ओढल्या जाते प्रतिकर्षित म्हणजे त्याच्यापासून दूर जाते ढकलल्या जाते आणि पूर्ववत म्हणजे जशी होती तशीच राहते या तीन पैकी नेमकं का काय होत आहे हे तुम्ही स्वतः प्रयोग करून बघायचंय आणि मग जे काही निरीक्षण असेल त्याची नोंद करायची बघा सुरुवातीस आहे म्हणजे त्यावर कोणताच प्रभार नाही ऋण प्रभारित कंगवा जवळ येताच पाण्याच्या धारेतील कंगव्या समोरच्या भागातील ऋणकण दूर सारले जातात आणि ऋण प्रभाराच्या कमतरतेमुळे धारेचा तेवढा भाग धन प्रभारी होतो कंगवा ऋण पाण्याची धार धन या, या आकर्षणामुळे पाण्याची धार कंगव्याकडे आकर्षली जाते कंगवा दूर नेताच पाण्याच्या धारेतील ऋण कण पुन्हा पूर्वस्थानी येतात धन व ऋणप्रभारांची संख्या समान असते त्यामुळे पाण्याची धार प्रभार रहित होते व ती बरीच दूर असल्याने आकर्षित होणे थांबते म्हणजे जर आपण कंगवा दूर नेला तर त्या कंगव्या सोबत सोबत धार काही येणार नाही पाण्याची धार पुन्हा एकदा आपल्या जागेवर पूर्ववत होईल कधी जर कंगवा दूर नेला तर याच प्रमाणे जर आपण फुगा हाही एक छोटासा प्रयोग तुम्ही बऱ्याच वेळेला करून बघितला असेल कंगव्याप्रमाणे फुगा जेव्हा आपण आपल्या केसांवर घासला आणि जर भिंती जवळ नेला तर तो भिंतीला चिकटतो आता हा का चिकटतो कारण त्या फुग्यावर प्रभार निर्माण होतो आणि या विद्युत प्रभारामुळे तो त्या भिंतीजवळ चिकटतो नेहमी लक्षात ठेवा प्रभार नसणाऱ्या किंवा उदासीन वस्तूवर धन व ऋण प्रभारांची संख्या समान असते प्रवर्तनाने म्हणजे जवळ जर गेले तर निर्माण झालेला विद्युत प्रभार फक्त विद्युत प्रभारित वस्तू जवळ असे पर्यंतच टिकतो म्हणजे जेव्हा एखादी वस्तू विद्युत प्रभारित असते आणि त्या जवळ आपण विद्युत प्रभार नसलेली वस्तू नेली तर त्या वस्तूवर थोड्या वेळा पुरता विद्युत प्रभार येतो मात्र जोपर्यंत ती विद्युत प्रभारित वस्तू जवळ आहे तोपर्यंतच तो प्रभार राहतो विद्युत प्रभारी त्व... प्रभारित वस्तू दूर गेली की या उदासीन वस्तूवरील प्रभार ही निघून जातो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला विद्युत प्रभाराचे परिणाम हे शिकायचे बघा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करून बघायला सांगितलेत सगळ्यात पहिल्यांदा काय म्हंटलय तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर पंचावन्न वर सगळ्यात पहिल्यांदा एक खराब झालेली tube ची नळी अंधारात ठेवा आणि मग पातळ पॉलिथीन पिशवी तिला जलद गतीने घासा काय झाले आणि असे का घडले याचा विचार करा तुम्हाला एक hint देते यावर विद्युत प्रभार निर्माण होतो असं का घडलं हे मात्र तुम्हाला शोधायचे त्यानंतर ऋण प्रभारित गॅस प्रभार नसणारी ची गोळी आणल्यास काय घडतं ते बघा सगळ्यात पहिलं चित्र दिसतंय तुम्हाला त्या चित्रात प्रवर्तनामुळे दुसऱ्या वस्तू मध्ये विद्युत प्रभार निर्माण होतो व दोन्ही वस्तू एकमेकांकडे आकर्षित होतात दुसरं जे चित्र आहे आ या चित्रात दोन्ही वस्तूंचा एकमेकांना स्पर्श होताच दोन्ही वस्तू समान प्रभारीत होतात आणि मग तिसऱ्या चित्रामध्ये समान प्रभार एकमेकांना प्रतिकर्षण करतात या नियमाप्रमाणे ती अल्युमिनियमची गोळी आणि त्या दोन्ही वस्तू एकमेकांपासून दूर ढकलल्या जातात अशा प्रकारे आपल्याला विद्युत प्रभाराचे परिणाम बघायला मिळतात आता यानंतर आपल्याला शिकायचं आहे सुवर्णपत्र विद्युतदर्शी तुम्हाला आता जे उपकरण चित्रात दिसतय तुमच्या स्क्रीनवर असं उपकरण आपल्या प्रयोगशाळेत असत याला सुवर्णपत्र विद्युतदर्शी असे म्हणतात हे वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्याचे एक साधे उपकरण आहे यात तांब्याच्या दांड्याला वरच्या टोकाला धातूची चकती असते चकती समजते तुम्हाला जसे आपल्याकडे कॉइन असतात की नाही एक रुपयाचा रुपया रुपया दोन रुपयांचा दहा रुपयांचा तशी एक चकती असते तर दुसऱ्या टोकाला सोन्याची दोन पातळ पाणी असतात हा दांडा बाटलीत ठेवलेला असतो जेणेकरून चकती बाटलीच्या वर राहील आणि प्रभार नसणारी वस्तू जवळ नेली तर पाने मिटलेलीच राहतील प्रभारित वस्तू जवळ नेताच दोन्ही पाने सजातीय विद्युत प्रभारामुळे प्रतिकर्षित होतात आताच तुम्हाला थोड्या वेळाच्या आधी सांगितलं ची गोळी आणि बॉल त्या दोघांवर जेव्हा समान, समान, प्र... समान प्रभार येतो तेव्हा त्या दोन्ही वस्तू एकमेकांपासून दूर जातात त्याचप्रमाणे समान प्रभारित वस्तू जेव्हा आपण त्या जवळ आणतो त्यावेळेला समान प्रभार दोन्ही पानांकडे येतो आणि मग ती दोन्ही पाने एकमेकांपासून दूर जातात कारण पानांमधील प्रभार स्पर्शामुळे आपल्या शरीरातून जमिनीत जातो व पाने प्रभारित होतात तर अशा प्रकारे एखादी वस्तू विद्युत प्रभारित आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी सुवर्णपत्र विद्युतदर्शीचा खूप छान उपयोग होतो विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतय वातावरणातील विद्युत प्रभार वातावरणातील म्हणजे नैसर्गिक आकाशातील ढग मेघ गर, मेघ गर्जना विजा विजा चमकणे या गोष्टींचा अनुभव आपण घेतला आहे कधी कधी झाडावर किंवा इमारतीवर वीज पडून लोकांचा व जनावरांचा मृत्यू झाल्याचं आपण वाचतो सुद्धा हे कसे घडते व घडू नये म्हणून काय उपाय करता येतील आकाशात वीज चमकते जमिनीवर वीज पडते म्हणजे नेमकं का काय घडतं हे यात आपल्याला शिकायचंय सर्वप्रथम वातावरणातील विद्युत प्रभार यामध्ये आपण शिकणार आहोत वीज चमकणे आकाशात जेव्हा हवा किंवा ढग घासले जातात तेव्हा वर असणारे काही ढग धनप्रभारित तर खाली असणारे काही ढग ऋण चमकणे व पडणे यामागील विद्या, गुंतागुंतीचे आहे म्हणून आपण सपाट जमिनीवरील आकाशातील एका ऋण प्रभारीत तळ असलेल्या ढगाचा विचार करू जेव्हा ढगाच्या तळाचा ऋण प्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा टप्प्याटप्प्याने ऋणप्रभार ऋण प्रभार जमिनीकडे वाहू लागतो अतिशय जलद एका खूप कमी वेळात ही घटना घडते यावेळी विद्युत प्रवाहामुळे उष्णता प्रकाश व ध्वनी ऊर्जा निर्माण होते यालाच आपण वीज चमकणे असं म्हणतो बघा उष्णता तुम्हाला माहितीये जेव्हा मा वीज चमकते तेव्हा उष्णता निर्माण होते प्रकाश आपल्याला त्यामध्ये प्रकाश दिसतो आणि ध्वनी ऊर्जा म्हणजे मोठ्याने आवाज सुद्धा येतो आता वीज पडणे म्हणजे नेमकं काय बघा विद्युत प्रभारीत ढग आकाशात असताना उंच इमारत झाड यांच्याकडे वीज आकर्षित होते हे तुम्हाला माहितच असेल वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावर किंवा झाड्या झाडाच्या शेंड्यावर प्रवर्तनाने विद्युत विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतो आणि ढग आणि इमारत यांच्यातील विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे ढगातील प्रभार इमारतीकडे प्रवाहित होतो यालाच वीज पडणे असं म्हणतात वीज पडून कोणते नुकसान होते वीज पडल्यावर होणारी हानी टाळण्यासाठी काय उपाय करता येईल यावर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत चर्चा करू शकता बघा जेव्हा आपण घर बांधतो किंवा एखादी इमारत बांधतो तेव्हा त्यामध्ये रक्षक याची सोय केलेली असते रक्षक म्हणजे नेमकं काय ते आता आपण शिकणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला रक्षक असं म्हणतात पुन्हा सांगते तुम्हाला आताच सांगितलं थोड्या वेळापूर्वी वीज पडते वीज चमकते मग अशा वेळेला जीवित हानी होते मग हे सगळं होऊ नये म्हणून जे उपकरण वापरतात त्याला तडित रक्षक असं म्हणतात रक्षक म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी इमारतीच्या सर्वात उंच भागावर त्याचे एक टोक असते या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे असतात पट्टीचे दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या जाड पत्राला जोडले असते त्यासाठी जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा पत्रा उभा केला जातो त्यात पाणी टाकण्याची सोय करतात त्यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते विद्युत प्रभारित ढग इमारतीवरून जाताच हे इमारतीकडे प्रवाहित होणारे मार्फत पोहोचविले जातात व त्यामुळे इमारतीचे नुकसान टळते उंच इमारतीवर असा तडीत रक्षक बसवल्याने आजूबाजूच्या परिसराचेही वीज पडण्यापासून संरक्षण होते तडीत आघाडा आघातापासून बचाव कसा करावा याची माहिती तुम्हाला आपत्ती व्यवस्थापनाच्या पाठातून मिळेल सध्या तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की या तडीत रक्षकाचा उपयोग करून आपण वीज पडण्यापासून स्वतःचे संरक्षण इमारतीचे संरक्षण परिसरातील काही वस्तूंचे संरक्षण करू शकतो त्यामुळे या ठिकाणी तडित रक्षक हे उपकरण अतिशय महत्वाचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे आपलं आठवं प्रकरण विद्युत हे आहे. यामध्ये आपण काय काय शिकलो हे अगदी थोडक्यात बघूया सगळ्यात पहिल्यांदा स्पर्शाद्वारे वस्तू प्रभारित होते हे आपण शिकलो कंगवा किंवा प्लास्टिकची वस्तू जर आपण कोरड्या केसांवर घासली तर ती विद्युत प्रभारित होते अशी विद्युत प्रभारित वस्तू नळाच्या नेली नेली तर तर नळाच्या आकर्षित आकर्षित होते. जर ही वस्तू थोडी ती मात्र होत नाही. हे आपण शिकलो त्यानंतर विद्युत प्रभाराचे परिणाम शिकलो सुवर्णपत्र विद्युत दर्शी म्हणजे काय ती आपल्याला आपल्या प्रयोगशाळेत देखील पाहायला मिळते शाळा सुरू झाली की आपण हे बघणार सुद्धा आहोत या सोबतच वातावरणातील विद्युत प्रभार म्हणजे यात वीज चमकणे वीज पडणे हेही हे आपण बघितलं वीज चमकणे किंवा वीज पडणे म्हणजे नेमकं काय आणि त्यावर जर उपाय करायचा असेल तर कसा करता येईल यातलं एक आहे तडित रक्षक इमारतीमध्ये जे बसवतात ते यामुळे त्या इमारतीचा इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांचा आणि त्याचप्रमाणे परिसरातील काही बिल्डिंग म्हणा किंवा वस्तू म्हणा यांचा विजेपासून बचाव होतो अशा प्रकारे इथे आपण हे आपलं प्रकरण संपवलेलं आहे यानंतर स्वाध्यायामध्ये रिकाम्या जागे कंसातील किंवा लिहा त्यानंतर तुमच्या शब्दांमध्ये उत्तरे लिहा असे काही प्रश्न आहेत स्वाध्यायातले जेवढ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्वतःला लिहिता आली तेवढी सगळी तुम्हाला लिहायची आहेत वर्गपाठाच्या वहीमध्ये त्यात काही दुरुस्ती असतील तर ती आपण शाळा सुरू झाल्यावर करू तो पर्यंत भरपूर अभ्यास करायचाय आता हे आठव प्रकरण आहे दिवाळीच्या आधी आपल्याला दहा प्रकरण घ्यायचे असतात कारण या पुस्तकामध्ये टोटल वीस प्रकरण आहेत तर दहा प्रकरण दिवाळीच्या आधी आणि दहा प्रकरण दिवाळीच्या नंतर तर इथे आठव प्रकरण संपलं यानंतर नव्व आणि दहावा असे दोनच प्रकरण शिल्लक आहेत पण तुम्हाला याचा अभ्यास सुद्धा स्वतःला करायचा आहे सेल्फ स्टडी करा पाठ्यपुस्तक वाचा पाठ्यपुस्तकाच्या पेज नंबर चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न यावर आज जे काही शिकवलं त्याचं रेडीमेड मटेरियल तयार आहे तुम्ही जर पाठ्यपुस्तक वाचलं तर तुम्हाला हे सगळं काही कळेल तर भरपूर अभ्यास करा नोट्स काढा तुम्हाला आत्ता जी माहिती स्लाइड्सवर लिहिलेली लि दिसते ती वाचा तुमच्या वहीत लिहून काढा आणि अशा प्रकारे अभ्यास करत ओके okay? तर आज आपण इथे थांबणार आहोत पुढच्या शुक्रवारी आपण भेटूया नवीन प्रकरणासोबत ते आहे नववे प्रकरण उष्णता तोपर्यंत झालेला अभ्यास रिवाय